Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज रविवार आहे आणि सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता निघालोय एका रिसॉर्टवर जाण्यासाठी. तो ॲक्च्युली वॉटर पार्क रिसॉर्ट आहे, US मधला बिगेस्ट आहे तो वॉटर पार्क. तर तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो आहे आणि मुलं पण मागे बसून जरा खाऊ खात आहेत आणि वेदर जरा क्लाउडी असल्यामुळे आमचा प्रवास पण थोडा सुखकर झाला आणि ऑन द वे आम्हाला थोडासा पाऊस पण लागला आणि ड्राईव्ह खूप सुंदर होता. तसंही समरमध्ये सगळीकडे खूप ग्रीनरी असते तर छानच वाटतं. आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं डायरेक्टली कलाहारी म्हणून वॉटर पार्क रिसॉर्टला. आमचा तिथे स्टे बुक आहे पण ऑन द वे आम्हाला मॅपमध्ये दिसलं की जस्ट आमच्या रिसॉर्टच्या 5 मिनिट अंतरावर थॉमस अल्वा एडिसन यांचं बर्थ प्लेस आहे. सो आम्ही रेजिस्टर्स नाही करू शकलो आणि आम्हाला असं वाटलं की आपण इथे जायलाच पाहिजे आणि हे नक्की आपण स्वतः पण आणि अर्जुनला दाखवलंच पाहिजे. A few moments later. आम्ही आत्ता आलोय थॉमस एडिसन यांच्या बर्थ प्लेसला. ओहायो मध्ये आहे, जस्ट आमचा जो वॉटर पार्क आहे त्याच्यापासून 5 मिनिट अंतरावर आहे. तर आम्ही सध्या इथे आलोय व्हिजिटला. अर्जुनला पण खूप इंटरेस्ट होता तर म्हटलं त्यालाही घेऊन दाखवावं. एवढा सुंदर एरिया आहे ना आणि जरासा भुरभुर पाऊस होतोय, खूप छान आहे. आणि आम्ही जस्ट बघितलं मॅपवर की 5 मिनिट अंतरावरच यांचं बर्थ प्लेस होतं. तर आपल्याला खूप जास्त यांच्याबद्दल आपण शिकलोय, वाचलंय. तर अर्जुनला पण म्हटलं तुलाही बघायला होईल. आणि एक खूप छान वाटतं ना त्यांच्या अशा एवढ्या मोठ्या सायंटिस्टच्या आपण घरी जाणार, बघणार त्यांचं पूर्ण घर. तर आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही म्हटलं आपल्या रिसॉर्टवर जायच्या आधी आपण इथे स्टॉप घेऊया आणि बघूया म्हणून. इथे त्यांचा स्टॅच्यू आहे आणि आतमध्ये हे ऑफिस आहे, त्यांचा टूर असतो. तर बघूया आता ते ऑफिस 12 वाजता ओपन होणार आहे, 1-10 मिनिट आहेत अजून. तर आम्ही जाऊ आतमध्ये. ओहायो या US मधल्या स्टेटमध्ये एक मिलान म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे त्यांचं बर्थ प्लेस आहे. आणि हा असा पूर्ण एरिया आहे त्यांच्या घराच्या आसपासचा. नुकताच पाऊस पडून गेला आहे त्यामुळे अजूनच छान वाटत होतं सगळं. हे त्यांचं ऑफिस आहे त्यांच्या बर्थ प्लेसच्या जवळचं, पण ॲक्च्युली घर हे बाजूचं आहे. सो आज संडे असल्यामुळे 12 वाजता त्यांचा टूर सुरू होणार होता आणि इथे गाईडेड टूर आहे. फक्त $15 अडल्टचं आणि $10 लहान मुलांचं तिकीट होतं. हा त्यांचा एक स्टॅच्यू ठेवलेला आहे त्यांनी. आणि एवढ्या मोठा सायंटिस्ट ज्यांना अगदी वाचून शिकून आपण मोठे झालो आहेत आणि आज डे टू डे लाईफमध्ये पण प्रत्येक गोष्ट ही त्यांनी इन्व्हेंट केलेली आहे. 1093 पेटंट्स आहेत त्यांच्या नावावर. आणि आम्हाला असं वाटलं की अर्जुनला जर आपण हे या वयामध्ये दाखवलं तर त्याची क्युरियोसिटी अजून नक्की वाढेल आणि आम्हाला तर हे बघायचंच होतं. आणि ही सच अ ग्रेट सायंटिस्ट. सो चला मग मी आता तुम्हाला पण दाखवते. ही जस्ट बाहेर एक त्यांच्या पूर्ण इन्फॉर्मेशनची नेमप्लेट होती, तर त्यावर त्यांचं सगळं बर्थ टू डेथ ते इथे कसे राहिले वगैरे ते दाखवत आहेत. तर टोटल त्यांना 7 भावंड होते आणि ते सगळ्यात छोटे होते. तर ते पूर्वी कॅनडामध्ये राहायचे आणि त्यानंतर मग त्यांचे वडील त्यांच्या भावंडांना त्यांना घेऊन इथे शिफ्ट झाले US मध्ये. ही काही इन्व्हेन्शन्स आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांचे मॉडेल्स इथे ठेवलेले आहेत. काय नाही असं त्यांनी इन्व्हेंट केलं आहे, सगळ्याच गोष्टी त्यांनी इन्व्हेंट केल्यात. हे मोशन पिक्चरचा पहिला कॅमेरा ज्याच्यावरून सगळे मूवीज बनल्या, हे रेकॉर्डिंग सिस्टीम माईक आणि हे, हा तर लाईट सगळ्यांचा फेमस आहे. आपण आज जे काही बल्ब वापरतो. टूर गाईड होता आमचा, त्यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगितली. एका टूरमध्ये 2 फॅमिलीज असतात. हे सगळं फर्निचर हे अगदी त्यांच्या काळातलं आहे, 1830 वगैरेच्या काळातलं, आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर बिलकुल बसू नका सांगितलं. ही त्यांची छोटीशी ग्राउंड फ्लोअरची लिव्हिंग रूम आहे आणि ही छोटीशी बेडरूम आहे. अगदी लोअर मिडल क्लास
फॅमिलीतले होते, ते फार काही वेल्दी नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना डिस्लेक्सिया होता, जे तारे जमीन पे मध्ये जो दाखवला आहे ना तो. 12 वर्षापर्यंत त्यांच्या आईने त्यांना घरी शिकवलं होतं. आणि ही सगळं किचन दाखवतोय तो बेसमेंटमध्ये. आणि ही त्यांची चूल आहे. इकडे अमेरिकेमध्ये पूर्वी अशी चूल असायची, इथेच सगळं जेवण बनायचं त्यांचं. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या. एडिसन यांना वॉफल्स खूप आवडायचे, तर त्या काळामध्ये आयरनचं त्यांच्याकडे वॉफल मेकर होतं. आणि त्यांच्या वडिलांनी हे सगळं, इथे बटर मेकिंग मशीन होतं आणि ही फोल्डिंग लॅडर पण आहे. त्यांनी मला जास्त रेकॉर्डिंग करू नका म्हणून सांगितलं, त्यामुळे मी खूप छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्यात. पण मॅक्झिमम जे काही फोटोज वगैरे आहेत ते मी शेअर करते तुमच्यासोबत. आणि इथे एक वॉच पण आहे, हे त्यांच्या काळातलंच आहे. आणि त्यांना, त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये खूप वेळा हे मेन्शन केलेलं आहे. आणि थॉमस एडिसन हे सगळ्यात मोठे सायंटिस्ट तर आहेच आहेत, पण ते बिझनेसमन पण होते खूप चांगले. असे खूप कमी सायंटिस्ट आहेत ज्यांना बिझनेस पण जमला, त्यातले एक थॉमस एडिसन आहेत. इथून नंतर ते न्यू जर्सीला शिफ्ट झाले होते. आणि हे काही त्यांचे इन्व्हेन्शन्स त्यांनी इथे म्युझियम टाईपमध्ये एका रूममध्ये ठेवलेले आहेत. आणि हे ॲक्च्युली त्यांनी इतकं छान त्यांचे फेल्युअर असलेले सुद्धा काही इन्व्हेन्शन्स इथे ठेवले होते. आणि हा जगप्रसिद्ध बल्ब होता त्यांचा. आणि ही त्यांची ॲक्च्युअल घरातली लिव्हिंग रूम आहे, जी मेन लिव्हिंग रूम होती. आणि या लिव्हिंग रूममध्ये यायला थॉमस एडिसन यांना बिलकुल परमिशन नव्हती, त्यामुळे ही लिव्हिंग रूम खूप ऑकेजनली यूज व्हायची. आता काही बेडरूम्स बघूया आपण त्यांच्या. तर ही त्यांची बेडरूम, ही त्यांच्या आईवडिलांची बेडरूम आहे. खूप एक्सप्लोअर केलं, त्याला त्याला खूप छान वाटलं. अशा ठिकाणी आपण नक्कीच मुलांना घेऊन जायला पाहिजे. ही छोटीशी क्रेडल आहे, जी त्याच्यामध्ये थॉमस एडिसन लहानपणी झोपायचे. आणि त्या बेडवरचं जे काही क्रोशाचं वर्क वगैरे आहे ते सगळं त्यांच्या आईनी बनवलेलं आहे. आणि हे सगळं फर्निचर हे त्यांच्या काळातलं आहे. हे काही ड्रेसेस आहेत जे थॉमस एडिसन यांच्या वाईफचे आहेत. आणि हे थॉमस एडिसन यांचं वॉर्डरोब होतं छोटंसं. आणि हे हॅट ते नेहमी वापरायचे. आणि हे त्यांचे एकच शूज होते त्यांच्याकडे. आणि यानंतर त्यांच्या बहिणी होत्या, 6 बहिणी होत्या त्यांना. आणि त्यांच्या बहिणींची ही बेडरूम आहे. हा एकच ड्रेस होता त्यांच्या आईनी बनवलेला, तो सगळ्या मुलांनी घातला होता. हे थॉमस एडिसन यांच्या फर्स्ट मुलीचा फोटो आहे. हे त्यांच्या बायकोचा आणि मुलीचा फोटो आहे. आणि ॲक्च्युली ही सगळी जुनी क्रॉकरी आहे, जी त्यांनी एवढी छान प्रिझर्व करून ठेवली आहे प्रत्येक गोष्ट. आणि पूर्ण फर्निचर, पूर्ण गोष्टी, काही काही वस्तू त्यांच्या आईनी, बऱ्याचशा क्रोशाच्या वस्तू बनवल्या. या सगळ्या वस्तू या तिथं त्यांनी जशाच तशा ठेवल्यात. या त्यांच्या बहिणींचा खेळायचा सेट होता. आणि हे लहानपणीचे थॉमस एडिसन यांचा फोटो आहे. आणि हा बॅकयार्ड आहे थॉमस एडिसन यांच्या घराचा. आणि हा जशाच तसा बॅकयार्ड आहे, याच्या पाठीमागे कॅनाल आहे. आणि मला नक्की सांगा की हा थॉमस एडिसन यांच्या घराचा टूर तुम्हाला कसा वाटला ते. आणि आज जरासा माझा आवाज बसलेला आहे, कारण मला खूप सर्दी झाली आहे, तर तुम्ही नक्की सांभाळून घ्याल. आता नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आमचा कलारी रिसॉर्टचा आहे, वॉटर पार्कचा, तर तो मी लवकरच अपलोड करेल. तर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा, बाय. Thank you.